आता पेटी पॅक झाली, आता ही अशी कस्टमर पाठवायची. मग स्वतःची फवारणी स्वतःची करायची तयारी आपल्याकडे पाहिजे. झाडावर चढणं म्हणा, फवारणी करणं म्हणा, औषधं कशी वापरायची, आता कुठला तुटतुटा पडलाय, काय झालंय, हे सगळं प्रयोग आपण स्वतः ठरवायचं. निसर्गावर येणारा पाऊस, त्या पावसामुळे पण काय काय वेळा म्हणजे स्वर्गात राहतोय. इथे खूप सारे व्यवसाय करण्याच्या संधी आहेत. कोकणातले आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काजू आलं, आंबा हापूस आहे, त्याचप्रमाणे कोकम आहे, असे खूप सारे इथे उत्पादन घेऊन आपण त्याचा एक मोठ्या लेवलला एक व्यवसाय करू शकतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सध्या आपल्या कोकणामध्ये आंब्याचा सीझन किती जोरात सुरू आहे तुम्हाला माहितीच आहे. पण मित्रांनो, हा जो आंब्याचा व्यवसाय आहे तर तो कशा पद्धतीने चालतो आणि हो, हा व्यवसाय तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, ह्या आंब्याच्या व्यवसायामागे कुठल्या कुठल्या प्रकारची मेहनत असते, कोणकोणत्या प्रकारची खतं आपला जो शेतकरी बांधव आहे तर तो वापरत असतो आणि वर्षभर आपल्या झाडांवरती मेहनत घेत असतो आणि ह्या 3 महिन्यांमध्ये तो सीझन करत असतो, तर ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर किती इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे तुम्हाला आता कळलंच असेल. तर म्हणून सांगतो मित्रांनो, हा व्हिडिओ आहे ना तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना, त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करू. तर नमस्कार काका, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर काका, सर्वप्रथम तुमच्या नावाने आणि ओळखीने आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात. नमस्कार, मी पांडुरंग बाने बोलतोय सोलगाववरून. माझं शिक्षण 5वी झालं आहे आणि मी हा आंब्याचा व्यवसाय करतोय 4-5 वर्ष. आता माझा पोरगा सांभाळतोय हळूहळू. नमस्कार, माझं नाव मनोज बाने, ग्रॅज्युएशन झालंय माझं आणि या सोलगाव ग्रामपंचायतीला मी सदस्य आहे. त्याचप्रमाणे सोलगाव विकास सोसायटीचं मी सेक्रेटरी म्हणून काम करतो. तर गेले 3-4 वर्ष माझे पप्पा हा वडील हे बिझनेस आंब्याचा व्यवसाय करतात, तर मी तोच व्यवसाय पप्पांना सहकार्य करतो. तर काका, मला सांगा की आता हा आंब्याचा व्यवसाय जर तुम्ही केलातच, पण ह्या आंब्याच्या व्यवसायाच्या आधी तुम्ही काय करत होता ते आम्हाला सांगा. नोकरी करत होतो. आणि कुठे करत होता तुम्ही नोकरी? इथेच गावातच करत होतो. आणि काय करत होता तुम्ही याच्यामध्ये? काय म्हणजे मी साधारण असा विषय असा केला की बाबा लोक करतात मग आपण का करू नये, ह्या दृष्टिकोनातून मला असं वाटलं की आपण स्वतः स्वतः करूया. जेव्हा नोकरी सुटली, जेव्हा मालकाने सांगितलं की भाऊ कामावर तू आता काय, मी बाग विकतोय म्हटल्यानंतर मी तू दुसरीकडे कुठेतरी बघ, तर मग माझ्या डोक्यात असं आलं की आपण स्वतः केलेलं काय वाईट आहे, आपण प्रयत्न करूया ना काहीतरी. ओके, म्हणून तुम्ही या व्यवसायामध्ये असं उतरलो. आता तुम्ही आता एवढे वर्ष हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने समाधानक आहे. तर काका, मला सांगा की जी आंब्याची बाग असते तर ती तुमची स्वतःची आहे की तुम्ही असं करारा वगैरे घेता, तर ते आम्हाला थोडंफार सांगा आणि कशी घ्यायची करारावर ते पण सांगा. मी माझी स्वतःची बाग नाही आहे, मी आपल्या दुसऱ्याची करारावर घेतो. तर साधारण अंदाज बघून पाहू झाडं किती आहेत, ह्याच्यात किती आंबा मिळेल, तो साधारण पिरियड कुठला म्हणजे कातळावर आहे की कशी आहे, काय कुठल्या पिरियडला ती बाग म्हणजे साधारण धरू शकतं, काय लवकर आंबा येईल, उशिरा किती येईल, ह्या पिरियडवर बघूनच आपण त्याची खरेदी करू शकतो. आणि मला सांगा की आता तुम्ही आंब्याची बाग तर घेता, पण असं समजा आता एखाद्याला, आता मनोज दादा, आता मनोज दादाला समजा आता बाग घ्यायची तर तो नवीन आहे, पण त्याने असं कसं कशा पद्धतीने घ्यायची बाग, एक घ्यायची, दोन घ्यायची, तुम्ही कसं सांगाल? नाही, आधी सुरुवातीला आपण एका व्यवसायात उतारताना विचार केला पाहिजे की आपल्याला हा व्यवसाय होईल का, करू शकेल का. मी सगळ्या गोष्टी जर आपण जर नोकर वर्गावर किंवा पहिरी असतात मजूरदार त्यांना जर हे सगळं आपण सांगितलं तर ते शक्य होणार नाही. मग स्वतः त्याच्यात आपण उतरायचं आधी पहिल्यांदा. आपण हे सगळं स्वतः जर केलं तर मग दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा जर आपण स्वतः केलं तर आपल्याला काय करून कसं पैसे मिळवता येतील, असंच करू तर ते शक्य गोष्ट आहे त्याची. तर काका, कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे मार्गदर्शन. तर ते मार्गदर्शन गायडन्स हे तुम्ही असं कुठून घेतलात ते आम्हाला थोडं सांगा. कुटुंब म्हणजे असं आहे की ज्या मी मालकाकडे काम करत होतो त्या मालकाचे तर पेट्या आम्ही भरायचो. तर भरता भरताना असं लक्षात आलं की बा त्या मालकाने बाग विकली, आता विकल्यानंतर मग आता करायचं काय, कुठेतरी नोकरी शोधायला दुसरीकडे जावं लागणार आपल्याला. तर मग विचार केला की आपण कुठेतरी बाग घ्यायची एखादी छोटी मोठी आणि आपणच व्यवसाय सुरू करायचा असा विचार केला मी. तर ह्या दृष्टिकोनातून मला त्याचं मार्गदर्शन मिळालंच होतं आणि तसं मी पुढे गेलो. स्वतःच मी ते टेक्निकल शिकत गेलो सगळं. हा, की बाबा आंबा कसा भरायचा, आंबा कसा काढायचा, आंब्याची फवारणी कशी करायची, कुठला तुडतुडा आहे, कुठला काय खार पडले आहे, हे सगळं त्याच्यातून शिकता येतं व्यवस्थित असं आहे.
राका मला सांगा की आता आंब्याची बाग तर तुम्ही करताच आहात, पण आंब्यासाठी तुम्ही खतं कुठली कुठली वापरतात तर ते मला सांगा। खतं वापरतो म्हणजे आता जी काय खतं आली आहे सुपला 15-15 हे वापरतो, शेणखत वापरतो, त्याचबरोबर टाळ माती हे सगळं व्यवस्थित करून पुरणपूर्ण व्यवस्थित भरलं की व्यवस्थित होतात। दर वर्षाला टाळ माती व्यवस्थित केलं, खतं टाकलं, शेणखत टाकलं की सगळं होतं व्यवस्थित। पण आता त्याचबरोबर असं परिस्थिती झालं, एवढा खर्च करून सुद्धा शेतकऱ्याला जो उत्पन्न हवं असेल तेवढं काही मिळतच नाही असं आहे। तो निसर्गाचा शेवटी भाग जो आहे तो असा झाला आहे की निसर्ग साथच देत नाही अशा गोष्टीला। तर आम्ही आता शेतकऱ्यांनी आफाट खर्च करतोय आणि त्या खर्चाचं चीज आम्हाला मिळतच नाही। आता जो आंबा काय मे महिन्याच्या साधारण एप्रिल मध्ये 15 तारीखच्या नंतर जो काय आंबा उतरला तो शेतकऱ्याची शून्यच किंमत झाली। आता 1000-1200 रुपये पेटी काय होणार, खर्च जेवढा करतो त्याच्यापेक्षा 4 पटीने उत्पन्न नाही मिळत नाही किंवा काय कायच नाही, म्हणजे शून्य किंमत अशी परिस्थिती। आज आम्ही शेतकऱ्याने एवढा विचार केला की बाबा पैसे 2 पैसे जे हंगामा वर्षाला एकदा मिळणार पाहिजे, खर्च करायचा भरपूर आणि पैसे नाही मिळत त्या परीने। आता काय असं बघूया, आता काय होतं ते बघूया, निसर्गावर अवलंबून। तर काका आता या आंब्याच्या व्यवसायाचं आणि संपूर्ण एकंदरीत बागांचं वगैरे आहे ना शेड्यूल कसं असतं ना, तर ते आम्हाला थोडंसं सांगा काय परिस्थिती आहे। जून जुलैमध्ये साधारण कालावधी बघून त्या खतं टाकावी लागतात, टाळ माती करावी लागते। तो पिरियड एकदा निघून गेला की साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गवत काढणी वगैरे सुरू करायची, ती करून झाली की नंतर मग फवारण्याचा हंगाम आला, मग फवारणी करायची आणि साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फवारणी झाली की नंतर फळधारणा होतात, म्हणजे कलम हलवणे असा हा सगळा पिरियड सगळा सुरू झाला की नंतर आता आंबे काढणे। म्हणजे एक मार्च एप्रिल आणि मे हे आपले सीझनचे दिवस असतात। हा मार्च पासून साधारण पुढच्या 20-22 पासून 25 पर्यंत सुरुवात होतो मार्चच्या आंबा काढणे। हा जर ह्याच्या आगोपला असेल लवकर, कातळावर बागा अशा असतील डोंगर ठिकाण तर लवकर होतात हवेवर। तर काका आता तुम्ही आम्हाला सांगितल्याप्रमाणे फवारणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ह्याच्यासाठी लागतात ते म्हणजे मजूर, तर ते काय जास्त अवेलेबल होत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता तर ते आम्हाला थोडं सांगा। काय माझ्या शेजारच्या वाडीत वगैरे अशी माणसं आहेत थोडी मजुरदार आहेत, काय आता लोक मुंबईच्या दृष्टिकोनात मुंबईला गेले, आता मुंबईला गेले इथं आज परिस्थिती अशी झाली आहे की कोकणात सर्वसाधारण 85-80% माणूस मुंबईलाच जातोय आणि इथे गावाला कोण राहतच नाही। पण मुंबईच्या आज परिस्थिती त्या मध्ये ह्या काळात काय परिस्थिती झाली आहे लोकांना सगळ्यांना कोरोनाच्या ह्याच्यात माहीत आहे परिस्थिती काय ती। तर इथं काय थोडं मिळतात काय ना विलास, काय लोक नेपाळ आणतात नेपाळावरून, आज इथं आपल्या कोकणात सोनं आहे सगळं पण तोच कोण ते मिळवता येत नाही, त्या सोन्याचं काय चीज आहे हीच कळत नाही। आपण उठ्ठं मुंबई येतो उद्याच्या परिस्थितीत काय तिकडे झालं की परत आपल्याच गावात आपणाला यायला पाहिजे अशी परत। पण तेच जर इथं काय केलं तर सोन्यासारखं सगळं व्यवस्थित होणार आहे, फक्त थोडा खर्च आहे पण अंगात मेहनत पाहिजे। आज जो भये किंवा काय जे महाराष्ट्रामध्ये काय आपल्या सगळे जे आहेत लोक ते इकडे येऊन सगळे काय उद्योगधंदे करतायत पण आपलाच माणूस मुंबईला पळतोय। आज इथे रिफाईन अणुऊर्जा हे सगळे जे काय प्रकल्प आलेत कशामुळे आले, तर आमच्याकडे जी जमीन आहे ह्या जमिनीचा कोण उपभोगच घेत नाही, 4 झाडं लावत नाही, उठ्ठा सुट्टा मुंबईला। आणि जेव्हा आपली परिस्थिती नसेल करायची त्या टायमाला माणूस मग काठी हातात घेऊन गावाला येतो, काय बाबा काय ना आलो मुंबईवरून गावाला तेव्हा आपल्याला काय नसतं अशी परिस्थिती होऊन जाते। तर म्हणजे तुम्ही आपले जे स्थानिक लोक आहेत तर त्यांनाच आपल्या बागेमध्ये काम करायला, हो त्यांनाच काम करायला देतो, ते आपलं माझं केव्हा मी सांगेन तेव्हा ते येतात, त्यांची काय चाललेली मजुरी आहे ती मी देतो व्यवस्थित सुरळीत चाल। तर आका मला सांगा की या आंब्याचा व्यवसाय करताना तुम्हाला कुठल्या अडचणी येतात तर ते थोडक्यात आम्हाला सांगा। अडचणी म्हणजे तुम्हाला सांगतो, आज फवारणी करायची म्हटली तर कोण माणसं मिळत नाही, गडी मिळत नाही, मग स्वतःची फवारणी स्वतःची करायची तयारी आपल्याकडे पाहिजे। हा झाडावर चढणं म्हणा, फवारणी करणं म्हणा, औषधं कशी वापरायची, आता कुठला तुडतुडा पडलाय काय झालंय हे सगळं प्रयोग आपण स्वतः ठरवायचं। निसर्गावर येणारा पाऊस, त्या पावसामुळे पण काय काय वेळा असतं नसतं होऊन जातं अशी परिस्थिती। तो आता तो पिरियड त्या हंगामामध्ये तो पिरियड बघायचा असतो आपण आणि ठरवायचा असतो। आपल्या ह्या कोकणामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की माणूस तर भेटत तर नाहीच पण चोर चोऱ्या करतात बागेतून, त्याच्यानंतर जे रानातले प्राणी असतात साळेजीव वगैरे असे ते सगळे काजू बिजू खाऊन टाकतात, वांदर जे आहेत हे आता त्याला काय सरकार काय त्याच्यावर हेच करत नाही।
तर ते मोठ्या प्रमाणात आज नुकसान करायची अशी परिस्थिती आहे की एखाद्या गेले एकदा टोळीची टोळी आली 50-100 जणांची तर अख्ख्या बागेची सुद्धा उद्ध्वास करतात अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची बाब म्हटला तर सगळ्या गोष्टी ह्या कव्हर करून जे काय नशिबात मिळेल ते पडेल ते घ्यावं लागतं अशी आजची परिस्थिती झालेली आहे ह्या कोकणची. तर मित्रांनो आता आहे ना आपण काकांच्या बागेत चाललोय. रस्ता बघा एकदम किती डेंजर आहे तो. म्हणजे एवढ्या लांबून मित्रांनो जे कामगार आहेत ना तर ते आंबा घरपर्यंत पोहोचत असतात डोक्यावर घेऊन. तर आता आपण जाऊया वरती. चला रस्ता बघा रस्ता बघताय तुम्ही इथे समोर बघा इथे असं गाडी वगैरे ना काय देऊ शकत नाही म्हणजे सर्वजण डोक्यावरूनच सगळे सामान आहे ना तर ते घेऊन येत असतात. एवढ्या वरती फवारणीला येणं त्याच्यानंतर काढणीसाठी येणं तर खूप मेहनत असते या कामामागे. तर आता मी तुम्हाला दाखवूनच वरती जाऊन. तर मित्रांनो आता आपण यांच्या इथे आंबे काढत होते ना काका तर तिकडे आलेलो आहोत. आणि आता मी तुम्हाला ना आंब्याची का ओळखायचा कसा आंबा आणि काढताना तर काढताना काय काय मेहनत असते तर ते मी तुम्हाला दाखवतो. चला तर काका मला सांगा आता तुम्ही जी काठी घेतली तर ह्या काठीला काय म्हणतात? घोळ म्हणतात. घोळ घोळ आणि ह्याने आपण जे आंबे आहेत ते असे काढत असतो. हा ह्याने आपण काढतो आणि ह्याला समोर मित्रांनो बघू शकतो मी जाळी आणि ना समोर एक ब्लेड आहे तर त्या ब्लेडने असे आपण आंबे ओढत असतो. आता मी तुम्हाला दाखवीन आंबे कसे काढतात ते. तर काका मला सांगा की आता आपण आता आंबे तर आता आपण काढणारच आहोत पण आंबा काढण्या लायक झाला तर हे कसं तुम्ही ओळखता? ते आंब्याच्या ह्याच्यावरून कळतो आंब्यावरूनच कळतं ते की हा देठावरून की आंबा किती भरला आहे किती तयार झाला आहे. तो प्रत्येक जो शेतकरी काढणारा असतो त्या तो बरोबर काढतो. म्हणजे वरून जरा लालसर आंबा हा लालसर जरी दिसला तरी पण तो देठात भरला आहे की नाही हे सगळं कळतं. हा तयार आंबा आहे की नाही हे सगळं कळतं. त्या सगळं तुम्हाला अनुभवावरून कळणार. हा अनुभवावरून कळतं. ओके चालेल ठीक आहे. चला आता तुम्ही आता बघ इथे करंडी आहे इथे क्रेट अशी ठेवलेली आणि इथे आंबे बघा ह्या काकीने आता इथे सर्व काका आणि सगळे जमून आहे ना आता एवढ्या आता आंबे काढलेले आहेत आणि ह्याच्यासाठी मी शूट करत होते ना त्यांनी भरपूरसे आंबे घेऊन आले खळ्यामध्ये. तर ते बघा काका आता इथे एक आंबा ठेवतात आहे. तर काका बघ असा लालसराचा आंबा असेल ना तर तो आपण असा हे का समजायचा आंबा तयार आहे हा फूल तयार आहे देठात पूर्ण भरला आहे गोल तयार झाला आहे सगळा. हा बघा हा आंबा अगदी 70% तयार आहे. तर मित्रांनो आता इथे आपल्याला काका भेटलेत. तर काका मला सांगा तुमचं नाव कसं? माझं नाव रवींद्र वारंगे आहे. रवींद्र वारंगे. हा आणि ते मला सांगा तुम्ही इथे काम करता? सोलगावात आम्ही हे आंबे काढण्याचंच काम करतो. तुम्ही मनोज पंगडे काम करता? हो हो. चालेल. आणि आता इथे अजून काय काय असं काम करता म्हणजे आंबे वगैरे काढायचे वगैरे? आंबे काढून झाले की आम्ही ठिबकची पण कामं करतो ठिबक सिंचनची वगैरे. सगळे तुम्ही बागांमध्ये वगैरे बागांमध्ये काम करतो. ठीक आहे चालेल. तर काकी मला सांगा तुमचं नाव कसं? वनिता वारंगे. वनिता वारंगे. आणि काकी तुमचं नाव कसं? रीना वारंगे. रीना वारंगे. आणि काकी मला सांगा की तुम्ही इथे काय काम करता बागेत? काम हे आंब्याचंच काम करते आम्ही. आंब्याचं वगैरे तुम्ही असं काम करता म्हणजे नेऊन देणं वगैरे अशी जी कामं असतात? मालिका काम करता. तुम्ही काय काम करता? आम्ही मैस पण हेच करते काम. हा आणि मला सांगा की तुम्ही अजून काय काम करता? घर सांभाळून शेतीपाती सांभाळून हे मोलमजुरी करते. हा चालेल. आणि मित्रांनो बघा ना या ज्या काकी बघताय ना तुम्ही या घरी काम करतो आणि आपल्या काकांना देखील इकडे मदत करण्यासाठी येतात. आणि बघा तिकडे आपले काका त्या गळ घेऊन आहेत ते बघा तिकडे. आणि एवढे सगळे आंबे आहेत ना सगळ्यांनी मिळून काढलेले आहेत. आणि मित्रांनो हे जे सगळे आंबे आहेत ना तर ह्या काकी वगैरे खाली घेऊन जात असं मी तुम्हाला वाट दाखवली ना मग अशी किती डेंजर आहे ती. तर चला आता पुढे बघूया आपण. मला सांगा याच्या पुढे आपण काय प्रोसिजर करतो आंब्यावर? हा आता आम्ही आता आंबा आणला ह्याचे आम्ही साईज काढणार ग्रेडिंग करून. साईज काढणार ते देठ वगैरे पुसून वगैरे सगळं व्यवस्थित करणार. जर आपणाला वाटलं की हा जरा इथेरेल किंवा हे असं काय औषध असतं त्याच्यातून काढायचा आंबा व्यवस्थित जर पिकायचा हे औषध टाकायचं असेल तर वाटलं तर टाकायचं नाही तर टाकायचं नाही असाच भरायचा गवतात म्हणजे पेटीत. चालू ठीक. आता आहे ना आपण आंब्याची जी ग्रेडिंग असते तर ती कशा पद्धतीने होते ते काकांकडनं जाणून घेऊया. तर आका आपल्याला सांगा ग्रेडिंग कशा पद्धतीने केली जाते ते थोडक्यात सांगा आपल्याला. नाही नाही कसं आहे ते ग्रेडिंग करताना म्हणजे कस्टमरला आपल्या काय ऑर्डर असेल
कस्टमर जे त्याने मला आता सांगितलंय की 230 खालचा आंबा पाहिजे, म्हणजे साधारण हा आता 227 आला आहे, तर दुसरा म्हणजे तो म्हणाला 300 पाहिजे, मग 300 असेल तर 300 पुढचा, मग ते असं करायचं सगळं व्यवस्थित, 250 जसं कसा हवा असेल, 150 230 230 पुढे 230 पुढे 300 300 पुढे तो काय होईल तो आंबा 300 350 450 ग्राम असा होईल, त्याच्यामधून तो करायचा, म्हणजे जसा आंबा कस्टमरला जसा हवा असेल तसा करून त्याला द्यायची पेटी भरून, म्हणजे जसं फळ छोटं असेल तर त्याची रेट वेगळा, त्याचा रेट वेगळा, मध्यम असेल त्याचा रेट वेगळा, मोठा असेल त्याचा रेट वेगळा, असा सगळा तो त्याच्या म्हणून तो कस्टमर आणि शेवटी मालक तो देणार असेल व्यापारी त्याला ठरवायचं ते काय ते, त्याला परवडला तर तो घेईल नाही तर तो म्हणेल नाही, आणि शेतकऱ्याचं असं झालंच आहे की काही गोष्टी परवडत पण नाही, म्हणजे इथला घाटावरचा असून दे किंवा कोकणातला असून दे सगळीकडे खर्च जास्त होतोय आणि उत्पन्न कमी होतोय अशी पोझिशन। तर मित्रांनो ते काकी आहेत बघा, काकी आता आंब्याची सॉर्टिंग करतात आणि ते बघा आणि ते गवत आहे, त्याच्यानंतर आता मी तुम्हाला ग्रेडिंग कसं असतं ना ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। तर काका मला सांगा आता आपण काय करतो इथे, हे काय आंब्याचा चीक वगैरे थोडाफार एकामागाचा लागतो, कितीतरी आपण काढायचा प्रयत्न केला तरी एकामाग फळावर तो चीक वगैरे लागतो, फक्त कुठं भुरशी वगैरे असेल काय असेल तर पुसून काढायचा, हा पुसतो आणि मग आपण मग तो पेटीत भरतो, हा ग्रेडिंग करून। आता काय कस्टमर मला सांगितलंय की आता 300 वरती मला फळ पाहिजे, ठीक आहे म्हटलं माझ्या आता लाकडाची पेटी नाही पुट्ट्याची पेटी तुला चालेल काय तुम्हाला, तर हो म्हणतो चालेल, मग पुट्ट्याची पेटी मी भरून आता हे 300 जे वरचं फळ आहे ते मी आता हे असं खोक्यात भरतोय असं। तर काका मला सांगा ह्या 5 जणांच्या पेटीमध्ये आता किती, आता म्हणजे 60 आंबे असणार बरोबर ना, आता याच्या 60 ना, आता हे पेटीत कमी बसतील आंबे कारण आंबा मोठा असल्यामुळे, हा मोठा असल्यामुळे त्याच्यामुळे तो मावत नाही पेटीत, आता साधारण ह्याच्या ह्या खोक्यामध्ये आता दाखवतो आता मी बघून, एक जी भरणे आहे ते 3 1 3 3 2 3 3 9 3 4 5 3 म्हणजे 15 भरले, आता 15 3 45 तीन थर बसतील, हा त्याच्यावर आपण अजून 3 थर लावणार, हा आता ह्याच्यावर अजून 2 थर लावणार आणि हा तिसरा, हा ठीक आहे म्हणजे 45 नग बसतील याच्यामध्ये। तर काका मला सांगा की आता आपण याच्यावर पेपर का टाकतो आंब्यावर, हा तो व्यवस्थित तसा खाली व्यवस्थित राहायला पाहिजे पॅक, आता ह्याच्यावर गवत टाकणार आपण, हे आता असं गवत टाकायचं म्हणजे आंबा सुरक्षित राहतो व्यवस्थित, त्याला अजिबात मार लागणार नाही किंवा काय नाही, परत त्याच्यावर कागद टाकायचा, परत त्याच्यावर अजून एक आपला कागद येतो, त्याच्यावर परत असा कागद येणार, सहा कागद आला की परत हा असा परत त्याच्यावर भरणी येणार, का मला सांगा या ही 5 जणांची पेटी होती पण आता किती आंबे बसतील, 45 आंबे बसणार याच्यामध्ये, आणि आता 5 डझन 4 डझन आपल्याकडे अजून किती पेटे असतात वेगवेगळ्या याच्यामध्ये, किती 4 डझन 5 डझन 2 डझन एवढ्याच आपल्याकडे पेटे असतात, ठीक आहे। आणि मला सांगा लाकडाच्या पेटीत आणि या बॉक्स मध्ये काय फरक आहे, काय आता ते हे आधी जे आता काय फॅक्टरीवाल्याने काढले नाहीत बॉक्स, ते बॉक्स आता पद्धतशीर हवा खेळती राहते तशी, तर लाकडाच्या मध्ये तरी आता निसर्गावर परिस्थिती लाकडाचंच कमी झालंय, त्याच्यामुळे आता प्रत्येकाने माणसाने हेच केलंय की आता बॉक्स भरतोय, कोणाला जर कस्टमरची जर असेल ऑर्डर त्या पद्धतीने आम्ही करून देतो भरून, लाकूड महाग पण पडतात, महाग पण पडतात। आणि ही ह्या बॉक्सची काय प्राइस असते रिकामी घ्यायचं झालं तर, रिकामी घ्यायचं 60 रुपये मिळतो, 60 रुपये हा ठीक आहे। तर मित्रांनो आता पेटी आहे ना ऑलमोस्ट आता पॅक होत आली आहे, आणि ना मी तुम्हाला या पेटीचं पॅकिंग कसं होतं ना ते पण तुम्हाला दाखवतो, मला सांगा की ही कसली वायर आहे, ती प्लॅस्टिकची वायर आहे, ती पॅकिंग साठी वापरतात, आणि आता आपण पॅक करून दाखवूया पेटी पूर्ण, पॅक करून। तर मित्रांनो बघा अशी आता फायनल आपली पेटी आता तयार झालेली आहे, आणि बघा हे असे बॉक्स असतात इथे, इथे बॉक्स तुम्ही इथे बघू शकता, हे तर देवगडच्या आहेत कारण यांना पेट्या अवेलेबल होत नव्हते रत्नागिरी, त्यामुळे आपण देवगडच्या देखील इथे आणलेल्या आहेत। तर आता काका तुम्हाला दाखवली पूर्ण पेटी पॅक कशी करायची ते, ही पत्र्याची क्लिप आहे ही अशी घ्यायची आणि ही अशी हे करून
असं हे जोडून त्याला ही अशी इथे जाम करून अशी ओढायची, ही जाम झाली. आता ही खोक्याभोवती अशी फिरवायची आणि याचं संपूर्ण अशी खोक्याला अशी टाकायची. नाही बघ मित्रांनो, आता खोका आता असा आणि ओढली ना तिकडे की आता इकडे खोका पूर्ण आपला व्यवस्थित पॅक होणार. तर बघ आली पेटी पॅक. आणि बघ ही काकांची मशीन आहे आणि याने अशी पूर्ण अशी जाम करता येते आपल्याला. तर काका मला सांगा, ह्याच्या क्लिपा असं त्यांची कशी प्राईस असते? त्यांना काय 1 किलोला 150 रुपये वगैरे मिळतात त्या. हां बरोबर. आणि ह्या वायरची काय किंमत आहे? वायरची आता बंडल मोठा येते, मला वाटतं आहे साधारण असेल 2-3 किलोचं 500 रुपयाला मिळतं ते. त्याचं आपण घेणार तसं आहे ते 200 रुपये 500 रुपये. आपल्या किती साधारण पेट्या किती होतील त्याच्यामुळे आंब्याच्या पेट्या किती होतील त्याच्यावर अवलंबून आम्ही ते आणतो. बरोबर. आता आपली मित्रांनो एक क्लिप पूर्ण झाली बघा, आता आपण दुसरी क्लिप मारून दाखवतो तुम्हाला. आणि इथे तुमची नावं वगैरे येतात तुम्ही बघता ना इकडे. ही पॅक झाली, आता ही अशी कस्टमरवर पाठवायची डिलेवरी. आणि काका मला सांगा की याचा रेट कसा असतो या पेटीचा? नाही आता कसं आहे, आता ह्याच्या मार्केटवर अवलंबून आहे. म्हणजे रेट खाली पण होऊ शकतो, वर पण होऊ शकतो, खालीवर होत असतो. मला सांगा की या व्यवसायात तुम्हाला उत्पन्न किती होतं ते थोडक्यात सांगा. उत्पन्नाचं म्हणजे असं आहे की नोकरी करण्यापेक्षा तरी बरं आहे चाललंय. की आपण आता समजा कुठे 300 रुपये की 400 रुपये रोज घेणार आणि महिन्याचं उत्पन्न असणार 9-10 हजार रुपये, त्याच्यापेक्षा तरी बरं चाललंय धंद्याच्या बाबतीत. असं आहे. तर काका मला सांगा की आता हा जो पेटा वगैरे आहेत त्याला तुम्ही ट्रान्सपोर्ट कसा करता, तर ते थोडक्यात सांगा आपल्याला. हां, ट्रान्सपोर्ट म्हणजे असं आहे की इथे काय कुठे ट्रान्सपोर्टची सोय नाही ह्या खेडेगावातून. आता राजापूर किंवा इथे लग्जरी सोलगावातून आमच्या जातात, त्या सोलगावातून मग कस्टमरने जर फोन केले तर त्यांना आम्ही तसा पिकअप करतो मुंबईला. मनोज, आता मला सांग की तू आता या व्यवसायामध्ये उतरलाच आहेस, पण आजच्या तरुणाईसाठी म्हणजे त्यांना जर व्यवसाय करायचा असेल आजच्या तरुणाईला तर तू काय संदेश देशील? नमस्कार. मला सांगायचं एवढंच की आज मी आज दोन वर्ष मुंबईला गेलो होतो ग्रॅज्युएशन करून. त्यानंतर 2 वर्षानंतर मी इथे आलो. मुंबईला पण मी बँकिंग सेक्टरला काम करत होतो. पण सांगायचं उद्दिष्ट की कोकणातल्या सर्रास मुलं ही ग्रॅज्युएशन किंवा 12वी करून मुंबईला जातात. ओके, तर विषय सांगायचा एवढंच आहे की आपण कोकणात म्हणजे एक स्वर्गात राहतोय. इथे खूप सारे व्यवसाय करण्याच्या संधी आहेत. कोकणातले आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काजू आलं, आंबा हापूस आहे, त्याचप्रमाणे कोकम आहे, असे खूप सारे इथे उत्पादन घेऊन आपण त्याचा एक मोठ्या लेवलला एक व्यवसाय करू शकतो. आणि तरुणाला मला एवढंच सांगायचं आहे की इथे कोकणामध्ये जर आपण स्थानिक लेवल इथे जर राहिलो तर आपण खूप मोठ्या लेवलला एखादा छोटा व्यवसाय पण करू शकतो. आणि आज तुम्ही बघितलं असाल की विदर्भाच्या किंवा वरच्या पट्ट्यात की आज एक शेतकरी आत्महत्याचं जे प्रमाण असतं हे खूप मोठ्या लेवलला असतं. पण आज इथला शेतकरी जरी कमी जरी उत्पन्न मिळत असेल तरी सुखी असतो. त्यामुळे तरुणाईने जर इथे येऊन जर काहीतरी एक व्यवसाय सुरू केला तर ते खूप बेटर राहील. तर मला हा सर्वात तरुणाला एक संदेश सांगितला तुम्हाला आजचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून जर तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील सांगा. आणि तुम्हाला जर हा आंबा ऑर्डर करायचा असेल ना तर मी काकांचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि बघितलात ना, एक कोकणी माणूस या आंब्यांवरती किती मेहनतीने काम करत असतो ते आणि आपला आंबा मार्केटपर्यंत पाठवत असतो ते. आणि मित्रांनो, हा असा होता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आंब्याची जी प्रोसेस होती त्याच्यानंतर आंबा हा व्यवसाय तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ते देखील बघितलं. तर चला मग, पानाच्या डब्यात सुपारीची फोड आणि कोकणातलं माणूस आंब्यासारखं गोड म्हणत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.